ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आता वेळ झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या ताजा बातम्यांचा आढावा घेण्याची। पाहुयात जिल्ह्याची खबरबात। आज नगर शहरात भाजपाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। या दरम्यान त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत कोरोना काळात सामान्य नागरिकांना सरकारने एकही रुपयांची मदत केली नसल्याचा आरोप केलाय। तर तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचं धोरण असून हे सरकार करंटे असल्याची टीका फरांदे यांनी केली आहे। माननीय कोर्टाने सरकारला चपराक दिलेली आहे, कोर्टाने सांगितले की हे दमदाटी करतात, हे घाबरवतात, हे सुडबुद्धीने कारवाई करतात। आम्ही तर म्हणतच होतो आमच्यावरती विश्वास नव्हता, परंतु याच्यावरती आता शिक्कामोर्तब कोर्टाने दिले। दसरा आणि दिवाळीमध्ये 150 रुपये किलोने विकल्या गेलेल्या झेंडूचे भाव आता कोसळलेत। सध्या झेंडूला प्रति किलो 5 ते 4 रुपये एवढा भाव मिळतो आहे। यामुळे संगमनेर तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। झेंडू उत्पादकांनी लाखो रुपयांचा खर्च करून झेंडूची बाग फुलवली, मात्र एवढा कमी भाव झेंडूला मिळत असल्याने तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला। झेंडूची एकदम बिकट अवस्था झालेली आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं मार्केट नाहीये। हेच आता झेंडू ना चालू झालेले आहे हा झेंडू, पण याला कोणीच विचारित नाही। 5 रुपये फुकट सुद्धा कोणी झेंडूला घेत नाही। शेतकऱ्यांना असं संकट सापडलंय, पण त्यात मालाला ना मार्केट नाही राहिलं। एक तर कधी म्हणजे माल चांगला आला तर मार्केट नाही, आणि माल चांगला नाही आला तर मार्केट राहतं। अशी परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट झालेली आहे। हे कोरोनाच्या काळात ना जर शासनाने काही लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडं, सगळ्यात जास्त बिकट अवस्था ही शेतकऱ्यांची झालेली आहे। लॉकडाऊन नंतर साई भक्तांसाठी शिर्डी येथील श्री साईबाबांचं समाधी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आल्यापासून म्हणजे 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत 91,136 साई भक्तांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तर या काळात शिर्डी येथील श्री साई प्रसादालयामध्ये सुमारे 1,10,000 साई भक्तांनी प्रसाद भूषणाचा लाभ घेतला। याविषयी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी माहिती दिली। संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नव्याने नियुक्त झालेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकात पोलिसांना तैनात करण्यात आलाय। तर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी घडणारे गुन्हे टाळण्यासाठी 3 बीट मार्शल देखील तैनात करण्यात आलेत। तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसण्यासाठी विशेष मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटावर शिर्डीकरांच्या देणगीतून साई शताब्दी आश्रम उभारण्यात आलाय। या आश्रमाचे लोकार्पण आणि साईंच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा नुकताच महंत रामगिरी महाराज यांसह खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून हा साई शताब्दी आश्रम उभारण्यात आलाय। सरला बेटावर उभारण्यात आलेल्या या आश्रमाला आता पर्यटन स्थळाचं रूप प्राप्त झालंय। या बातमीसह जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जिल्ह्याची खबरबात मध्ये स्वागत। वळ्यात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। नगर जिल्ह्यासह शहरात कोरोना बाधितांचे आकडे वाढू लागलेत। या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेबरोबरच पोलीस प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्या आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। त्यामुळे शहरातील सर्जेपुरा चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर कारवाई केली, दंडात्मक स्वरूपात कारवाई देखील करण्यात येते। अहमदनगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे। अशातच अकोले तालुक्यातील अंबड परिसरात असणाऱ्या एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलेला बिबट्या ही मादी असून या भागात आणखी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती उपाययोजनेचे प्रलंबित अनुदान जल जीवन मिशन अंतर्गत वितरित करण्यात आले अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. 3,11,00,000 रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं असून यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत 36 गावांचा समावेश आहे, तर त्यात कर्जतचे 8 आणि जामखेडमधल्या 11 गावांचा समावेश असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरील वितरिका दुरुस्तीचे अनेक वर्षापासून रखडलेलं काम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागलं. दरम्यान तालुक्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा विकास कामे करण्यासाठी होत असल्याची भावना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्याने चारी दुरुस्ती यांसह अतिक्रमण काढण्यासाठी तसेच पाणीपट्टी भरून जलसंपदा विभागाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील प्रसाद तनपुरे यांनी केलंय. दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावताना दिसतोय. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे आधीच नागरिक भयभीत झाले असताना रस्ता लुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच श्रीगोंदा तालुक्यात रस्ता लुटीची घटना उघडकीस आली आहे. यात अकलूजमधून साखर पोतं घेऊन दौंड नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे ट्रकला 4 जणांनी अडवून चालकाकडून 73,000 रुपये लुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.